राज्य सरकारला विनंती आहे की ओबीसी आरक्षणास मागील काही महिन्यांपासून स्थगिती दिली आहे, त्यामुळे ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्यात येत आहेत, त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड नाराजी आहे. राज्य सरकारकडून इम्पेरियल डाटा सादर करण्यास विलंब होत आहे, त्यामुळे ओबीसी समाजाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात जे काही कागदपत्रे सादर करायची आहेत ते सादर करून आरक्षणाचा विषय संपवावा. जोपर्यंत आरक्षण लागू होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातील सर्व निवडणुकांना स्थगिती द्या, अन्यथा महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सादिकभाई शेख यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्रभर आंदोलन करणार असल्याचे ओबीसी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष नवाज सुतार यांनी यावेळी इशारा दिला आहे. यावेळी पदाधिकारी यांनी स्पष्ट केले की याबाबतचे निवेदन कराडचे प्रांताधिकारी यांना देण्यात आले. यावेळी साजिद मुल्ला, जावेद नायकवडी, मोहसिन कागदी, समीर संदे, साबीर मिया मुल्ला, समीर कुडची, वसीमभाई शेख, शाहरुख मुजावर, सरफराज सय्यद, नजीर मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते.